आता त्याने दाढी मिशा काढून टाकला, कसं दिसतो? वेगळा दिसतो पोरगा, आपल्या घरच्या पोरगा दिसतो. तिथं पुत्र काय काय घेत, एक उभा दंडा, एक आडवा दंडा, एक मडकं लांच बोळ कटून द्यायचं, त्याला शर्ट आपला शर्ट घालून द्यायचं त्याला. त्याला का शेतात काबट येतात, हे शेतात ज्वारी असते, बाजरी असते, गहू असतो, मका असतो, ते कोणी खाल्ले पाय म्हणून एक माणसासारखं रूप घेऊन द्या देतात. दुसरं काही त्याच्याने मग ते चिड्या मुंग्या हे सगळे उठतात त्याच्याने, कोणी थांबत नाही घरात, त्याच गर्दी होत नाही. ये कोई प्री प्लान शूट नहीं था, मैंने इन दोनों को बातें करते हुए देखा और मैंने सीधा रिकॉर्ड बटन ऑन कर दिया, क्योंकि हमने भी अपने बचपन में अपने दादाजी के साथ कुछ इस तरीके से लम्हे बिताए होंगे जो हमें यहाँ पर याद है. और मैंने सोचा अगर ये बच्चा जब बड़ा होगा तो उसे याद होगा, पर देखने लायक कुछ नहीं होगा, दिखाने लायक कुछ नहीं होगा. तो मैंने सोचा करते हैं रिकॉर्ड आज, अपने लिए नहीं उनके लिए कॉन्टेंट बनाते हैं. एंड ये रहा आपके सामने उन दोनों की यादें हैं, मेरी भी यादें जो मैंने कैप्चर की हैं. सो दैट्स इट फॉर दिस वीडियो, कैच यू इन द नेक्स्ट वन. नया हुरिया मेरा.